या करुणा प्रकोपामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तत्पूर्वी आज एक वेगळ्या विषयाला आणि महत्त्वाच्या विषयाला ह्या ठिकाणी बोलू इच्छितो की आज ज्यांची आज जयंती आहे, ज्यांनी वर्षभरामध्ये लाखो विद्यार्थ्यांना विद्यादान दिले जाते असे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांची 133वी जयंती आहे. त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना कोटी कोटी प्रणाम. ह्या मुक्त व्यासपीठावर आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न, पालकांचे प्रश्न आणि त्यांच्या शैक्षणिक फीच्या बाबतीतसुद्धा आम्ही या मुक्त व्यासपीठावर विषय घेतलेले आहेत. रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील, हा मुद्दा मला ह्या ठिकाणी ह्या निमित्ताने घेऊ इच्छितो की आज त्यांची जयंती आहे आणि विशेष म्हणजे आज या संस्थेच्या 700 शाखा आहेत आणि या 700 शाखांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, KG to PG पर्यंत. पण विशेष बाब अशी आहे की या समाजाच्या आहेत आणि सार्वजनिक आहेत विशेष म्हणजे, हे मला सांगणं या ठिकाणी. समाजाच्या आहे आणि सार्वजनिक आहे, कारण अनेक ठिकाणी संस्था काढतात आणि त्या संस्थेच्या संस्थेला शासनाच्या माध्यमातून मोफत किंवा सवलतीच्या दराने भूखंड दिला जातो आणि त्यावर जनतेकडून फीच्या माध्यमातून आणि डोनेशनच्या माध्यमातून, मदतीच्या माध्यमातून, वर्गणीच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात, विविध वस्तूच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात, लूट केली जाते आणि त्या शाखा, त्या संस्था, त्या भूखंड त्या सर्व मालकीच्या म्हणून त्या ठिकाणी जाहीर केल्या जातात. परंतु ही एक अशी संस्था आहे, या संस्थेमध्ये कोणी मालक नाही याच्यामध्ये, पण त्यांचे नाते होते ते तर कोणी मालक नाही आहेत. म्हणून या ठिकाणी आम्हाला या गोष्टीचा हेवा वाटतो. नव्या मुंबईमध्ये 2 शाखा आहेत, एक कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी सेक्टर 15 आणि एक मॉडर्न स्कूल सेक्टर 7. त्या ठिकाणी आम्ही जाऊन माहिती घेतली त्या ठिकाणी की फक्त ट्युशन फीच्या पलीकडे काहीच फीज घेतली जात नाही, कुठल्याच ॲक्टिव्हिटीज नाही आणि तुम्हाला जसं जमेल तसं द्या पैसे. आणि मग अशा वेळेला आम्हाला हेवा वाटायलाच पाहिजे. आज महिला या ठिकाणी आहे, त्या दोन्ही शाखांमध्ये जवळजवळ 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत असतील, त्यापैकी अनेक ज्या महिला आहेत त्या महिलांच्यावरच या पाल्यांची शिक्षणाची जबाबदारी आहे. रोजगार नाही, अजिबात रोजगार नाही त्या महिलांना, परंतु त्या महिला पालका पाल्यांची शिक्षण जबाबदारी महिलांवर आहे. आणि आज त्यांना एक रिलीफ आहे, रिलॅक्सेशन आहे की तुम्ही फक्त ट्युशन फीज 30 तुम्ही 12 हप्त्यामध्ये द्या, बाकी आमचं आंदोलन चालू आहे. त्यामध्ये 2 हप्त्यामध्ये पैसे मागतात, सर्व ॲक्टिव्हिटीचे पैसे मागतात. जी लूट चालू आहे, जसे हॉस्पिटलमध्ये लूट चालू आहे तसे शिक्षण क्षेत्रामध्ये देखील शिक्षण सम्राट, म्हणजे इकडे हॉस्पिटल सम्राट आणि इथे शिक्षण सम्राट, दोन्हीकडे भयंकर लूट चालू आहे. शासनाचं लक्ष केंद्रित करावं म्हणून या मुक्त व्यासपीठाच्या माध्यमातून प्रयत्न करतो. असे ह्या ठिकाणी म्हणून आम्ही ह्या ठिकाणी थोडा वेळ घेतला या ठिकाणी.
आपण सर्व ऐकत आहात. आपण हीच ह्या दोन शाखेच्याच माध्यमातून मोखाड्याला जरी जे आदिवासी विद्यार्थी आहेत तिकडे देखील त्यांना मदत केली जाते. मुद्दा असा आहे की आज जो काही महिला आहेत त्या महिला समोर आहेत, हे यांचा जो काही त्यांच्याकडे रोजगार नाही आहे, पूर्ण परिवाराची जबाबदारी आहे पण रोजगारच नाही आहे, कसं परिवार सांभाळणार? आज रोजगार कोणालाच नाही ते आहेच, परंतु ज्यावेळेला महिला पूर्ण महिलेवर जबाबदारी आहे परिवाराची आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेला महिलेलाच रोजगार नसेल ती महिलेची स्थिती अवस्था कशी असेल? कोणाकडे मागणार, कोणाला सांगणार? तिचं जे काय त्या ठिकाणी तिथं आलेलं जे काही डिप्रेशन आहे, जी काही मुलांची भूकमारी आहे, काय शासन देणं किती देतो शासन? ह्या बाबतीत शासनाचं लक्ष केंद्रित व्हावं की हे विविध घटक या व्यासपीठावर आम्ही या ठिकाणी त्यांच्या कथा व्यथा समस्या सूचना मागण्या त्या आपापल्यापर्यंत मांडत असतात, त्यातपैकी एक ह्या वेळेला महिला वर्गाला आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की आमच्या सुद्धा काय व्यथा आहेत, आमच्या देखील कथा आहेत, आमच्या देखील समस्या आहेत, आमच्या काहीतरी मागण्या आहेत, ते शासनाने आमच्याकडे लक्ष केंद्रित करावं. ह्या करोना प्रकोपामध्ये सर्वच बाधित वंचित आणि शोषित झालेले आहेत. आम्ही वारंवार सांगतो की जेवढे कोविडमध्ये बाधित झाले नाही, कोविडमध्ये हजारोच्या संख्येने बाधित झालेले आहेत, तर लाखोच्या संख्येने उपासमारी, भूकमारी, नैराश्य, डिप्रेशन यामुळे बाधित झालेली ही लोकसंख्या आहे 15 लाख. न्यायमंडळीची ह्या 15 लाखाकडे सुद्धा देखील ध्यान दिलं पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी ज्या महिला वर्ग आहेत ह्या महिला वर्गांकडे आता ह्या ठिकाणी काही महिला आहेत की त्यांचा रोजगार आहे पण जायला गाडी नाही, त्यांना ट्रान्सपोर्टेशन नाही आहे, कसं करणार, कसं जाणार? आपल्या पिल्लांना सोडायचं आणि कामावर जायचं, जायला 6 घंटे, जायला यायला 6 घंटे, ते 8 घंटे झाले की ती 16 घंटे, जवळ 14 घंटे ती महिला बाहेर आले तर घरात येऊन कशी ती त्या मुलांचं सांभाळ करणार, कसं जेवण बनवणार, कसं स्वयंपाक करणार, कसे घरकाम होणार? ज्या मोलकरीण महिला आहेत त्या मोलकरीण महिलांची परिस्थिती वेगळी आहे, सोसायटीमध्ये त्यांना कोणी घेत नाही, कोणीच घेत नाही त्यांना. का? तर कोविडचा संसर्ग आहे, जो कोविडचा संसर्ग बिंदू ठेवलेला आहे त्या बिंदूच्या मुले त्यांना घरी कोणी घेत नाही, त्यांना काम नाही त्यांच्या हाताला, रोजगार नाही त्यांच्या हाताला. मार्च महिन्यापासून ह्या ज्या घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत ते पूर्ण उपाशी आहेत, बेसारा झालेल्या आहेत. ज्या महिला हाऊसकीपिंगमध्ये जे सोसायटीमध्ये हाऊसकीपिंग आहे त्यामध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात पण याय जायला बस नाही, ट्रेन नाही याय जायला, कसं करणार? आमचं म्हणणं तेच आहे की ह्या ठिकाणी जे काय लॉकडाऊन आहे हा लॉकडाऊन आपण बऱ्यापैकी कमी केलेला आहे. आम्ही ते स्पष्ट मागणी आहेत आमची की संसर्गाचा बिंदू आहे ना तो आता संपवा, आता बस झाला. आता संसर्गाचा बिंदू आता मला सांगा कोण कोणाजवळ जात नाही आता मला सांगा ना. एप्रिल महिन्यापासून कोण घरातून उतरलाच ना असं आहे का? तो खरेदीसाठी उतरलेला आहे. आज मार्केटमध्ये आम्ही फिरतोय, गरज आहे. घरात बसून तर मासेच मरून जाणार, त्याचे कामधंदा करून त्या ठिकाणी जिवंत राहू? मग आता संसर्गाच्या बिंदूची दहशत, त्याची भीती किती दिवस ठेवणार त्याची? ह्याही संसर्गाची जी भीती आणि दहशत जेवढी वेळ चालेल तेवढ्या वेळामध्ये जो काही उपासमारी आणि डिप्रेशन नैराश्यामध्ये जो बाधित होण्याची संख्या ही करोडाची संख्या आहे, त्यामध्ये त्यांचे आरोग्य आणि जीवितहानी ही लाखोच्या संख्येने आहे, ती करोडाच्या संख्येने आहे. आम्ही तिकडे आम्ही शासनाचं ध्यान
केंद्रित करू इच्छितो, कारण आता संसर्ग झालाच ना, आता राहिली का, आता बाकी काय राहिले? आम्ही बोलतो म्हणजे असं नाही की आम्हाला त्यांच्या आरोग्याची चिंता नाही म्हणून, आम्हाला आरोग्याची चिंता आहे ना, पण आरोग्याची चिंता करत असताना ते जे भूकमारीने आणि डिप्रेशनने म्हणजे ज्या आजाराने जे किंवा ह्या कोविडच्या संसर्गामुळे कोविडच्या आजारामुळे जे मनुष्याने जीवितहानी आणि आरोग्यहानी होणार आहे त्याच्या कितीतरी पटीने करोडोच्या संख्येने आज या संसर्गाचा बिंदूमुळे त्यांना जे काही रोजगार हिसकावून घेतलेला आहे, रोजगार गेलेला आहे, त्यामुळे करोडोची संख्या त्या ठिकाणी बाधित होत आहे। म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला आम्ही वारंवार व्यासपीठावरून सांगत आहोत की सरकारने या ठिकाणी ध्यान दिले पाहिजे आणि विशेषतः महिलांकडे ध्यान दिलं पाहिजे, महिलांच्या प्रश्नाकडे महिलांच्या समस्याकडे ध्यान दिलं पाहिजे, त्यांचं लक्ष केंद्रित व्हायचे शासनाचे। म्हणून आम्ही या ठिकाणी महिलांना बोलवलेलं आहे। तर मी माझ्या उजव्या बाजूला बोलत सुरुवात करतो आणि त्यांनी आपल्या ज्या काही कथा आपल्या व्यथा आहे त्या आपण या ठिकाणी सुरुवात करा। कोणी सुरुवात करता हरकत, आपण चर्चा करतो। आपण या ठिकाणी जो काही डिजिटलमध्ये जो पाहणार जो ऐकणारा जो तो आपला सदस्य आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं की बाबा आम्हाला ज्या काही आमचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला सांगाय त्या ठिकाणी, कारण आपणच आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहात। आपण त्याचे कुठे जे तुम्ही करा कार कुठून सकारा कारता करा कार नाव सांगा आपलं आणि ते करा आपण। नमस्कार, मेरं नाव शशिकला सिंह। ॲक्च्युली कोरोना होके 6 महीना हो गया, किसको सपना नहीं गिरा कोरोना आएगा, ये सब तकलीफ होएगा, लेकिन कोरोना के टाइम ऐसा लेडीज को इतना तकलीफ हो गया ना, ऐसा किसको भी नहीं हुआ रहेगा, क्योंकि रोज खामोली आती थी, खामोली नहीं आ रही है। ऐसे बच्चे लोग स्कूल में जाते थे, अभी बच्चे घर पे दिन भर, हस्बैंड नौकरी में जाते थे, उन्होंने भी घर पे आ गई। ये सब तकलीफ लेडीज को, क्योंकि 24 आवर्स किचन में रहना पड़ता है और उनको क्या चाहिए सब बना के देना पड़ता है, लेकिन अभी का परिस्थिति ऐसा है बच्चे लोग सुनता नहीं है, बच्चे लोगों का आदत हो गया जो मांगा माँ लोग को देते थे, अभी ऐसा नहीं है। कोरोना टाइम ऐसा परिस्थिति आया बच्चे लोग मांगा जैसे दे ना पाया और बच्चे लोग मांगा पूरा नहीं कर सकते, हम लोग नहीं जो मांगा नहीं कर दे सकते क्योंकि नौकरी गया, सब जगह कंपनी बंद हो गया और स्कूल का ऐसा परिस्थिति है। स्कूल का प्रिंसिपल ने अभी हमारा एक उधर एक सेंट जोसेफ स्कूल है, मेरा खामोली की लड़की वहाँ पर स्कूल में जाते थे, लेकिन अभी उनको ऐसी इतना परिस्थिति नहीं है, स्कूल का फी भर नहीं दे सकते। मुझे आगे बताइए मैडम, मैं काम करने को बंद हो गया, मुझे पैसे नहीं मिलते और कौन सा सोसाइटी में भी मुझे नहीं ले रहे हैं, अभी मैं क्या करूँ? लेकिन स्कूल का प्रिंसिपल फोन करके बता रही है तुम लोग फी भरना पड़ेगा, ये तो कंपलसरी। एक जगह में गवर्नमेंट बोलते हैं तुम लोग को फी भरो मत, एक जगह में प्रिंसिपल बोलते हैं तुम लोग स्कूल का फी भरना पड़ेगा, लेकिन वो काम करे भाई वो सब जगह काम करते थे, अभी काम नहीं है, घर पे बैठने वाला और है, क्या कर सकते हैं, लेकिन प्रिंसिपल को नहीं समझते ऐसा वक्त क्या करना पड़ेगा। लेकिन मेरा मैं ये क्या बोल रही हूँ, अभी का परिस्थिति में गवर्नमेंट तो एक बोलना चाहिए फी भरो मत, थोड़े दिन ऐसा तकलीफ मत दे। अभी देखिए ना कंपनी में सब जगह में कंपनी बंद हो गया, वो कंपनी में आदमी लोग जाने वाला हमारा पति लोग तकलीफ किसको देते हैं, हम लोग देते हैं। मुझे पता है कि मेरा नौकरी है, अभी जो घर चलाने वाले तुम लोग चलो, नहीं हम लोग कैसे चलाए घर, पहले तो पेमेंट आके थोड़ा तो देते थे, अभी कुछ भी नहीं मिलते। बच्चे लोग बोलते हैं
लेकिन मैं सर मैं भी एक बार ऐसे कोरोना टाइम दूसरे लोगों को तकलीफ में गई थी, कैंसर का लेडीज था, मुझे अचानक कॉल किया मैम, पहले का परिस्थिति बहुत अच्छा था मेरा, लेकिन अभी तो परिस्थिति बहुत खराब हो गया, क्योंकि मेरा ब्रेक टाइम था ही नहीं मुश्किल हो गया। मैं वहाँ उनके घर पे गई, सच में कुछ देखने गए सर, उधर कुछ भी नहीं था, एक टाइम खाने के लिए मुश्किल हुआ था, लेकिन वो मैं बाद में मुझे भी मैं तकलीफ था, लेकिन मैं वो सोच नहीं सकता मुझे तकलीफ करके वो लेडीज का तकलीफ देके मैं उसको दुकान में लेके गई, जो चाहिए घर पे सामान वो लेके दिया। ऐसे बार बार हम लोग ये दे नहीं सकते, क्योंकि हमारा भी आदमी लोगों की नौकरी नहीं है, वो भी घर पे बैठा और तकलीफ इतना हो रहा है सर मुझे, क्योंकि पहले कैसा पति लोग ड्यूटी में जाता था, एक बार का नाश्ता चाय पानी के करते तो वो डायरेक्ट शाम को आता था, अभी ऐसा नहीं है, घर पे रहते हैं उन लोग बोले जैसा बार बार घड़ी घड़ी खा दो नाश्ता दो खाना दो, ये नहीं समझते घर पे कुछ भी नहीं है, उन्होंने समझता नहीं है, उन्होंने तो समझता नहीं है, बच्चे लोग उसका पहले समझता नहीं है, लेकिन बच्चे लोग तो पढ़ता नहीं तो बिठा सकते तो बैठो करके, पति को नहीं मार सकते ना सर हम लोग, और तो करेगा क्या, करने के तो करेगा क्या, इसलिए सर मैं मुझे भी पता है आप लोग सब बहुत अच्छा काम कर रहे हैं, इसलिए मैं आपका दशरथ भाई का दशरथ भगत साहब का बहुत नाम सुना भी है, इसलिए मुझे बहुत अच्छा लगा आज हम लोग को बुला के, महिला लोगों का तकलीफ क्या है वो पूछने वाला कोई तो है ऐसे तो लगा मुझे, इसलिए सर ये लेडीज का तकलीफ कोई ना कोई समझ के तकलीफ सॉल्व करना चाहिए, मैं इतना बोलती हूँ। पर ह्या ठिकाणी आपण सर्व ऐकत आहात की पाऊस पावसाला चालू आहे, आम्ही म्हणतो सर्व धरणं भरत आहेत, परंतु एक आपल्याला माहीत आहे का ह्या करोना काळामध्ये महिलांच्या अश्रूनी जास्त धरण भरलेले आहेत, महिलांच्या अश्रू दिसत नाही आहेत, ती बिचारी कुठेतरी त्या कोपऱ्यामध्ये जाऊन ती त्या ठिकाणी अश्रू ढालत आहेत, मग घरामध्ये पैसे नाही आहेत, मग घरच्या मंडळींचा जो त्रास, कारण तिला जेवण बनवणंच आहे, तिचं काम चालूच आहे, तिचा रोजगार गेलेलाच आहे, पतीचा रोजगार गेलेला आहे, ज्या जिच्या घरी फक्त ती महिलाच कमवते एकटीच तिच्या घरचा रोजगार गेलेला आहे, खरंच हा कालावधी आम्ही म्हणतो करोनाचा कालावधी आहे, पण हा कालावधी आश्रूचा कालावधी आहे, हा आश्रूचा प्रकोप आहे, आणि जो पुरुष आहे ह्या पुरुषाचे त्या ठिकाणी रक्त सुकत आहे, रक्त आटत आहे, पण ह्या ठिकाणी असे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मायबाप सरकारने याला ठोस काहीतरी पावलं उचलली पाहिजे असं महिलांचं म्हणणं आहे। ठीक आहे, सर्वांचा सपोर्ट आहे, जीव वाचवणं शासनाचं काम आहे, कर्तव्य आहे, आम्ही सपोर्ट करतोय, परंतु किती जीव वाचवायचे आणि किती जीव संपवायचे याचा काहीतरी तालतंत्र असला पाहिजे का नको, जी ज्या महिला आज रात्रंदिवस त्या ठिकाणी आश्रू ढालत आहेत, घरामध्ये कलह आहे, त्याची लहान लहान मुलं त्या महिलेला सांभाळावं लागतात, तो मूल कोणाकडे जाणार, तो बाबाकडे जात नाही तो आईकडे जाणार, तो मग अशा वेळेला सरकारकडे काहीतरी नियोजन, काहीतरी योजना, काहीतरी हिंमत देण्यासाठी, बल देण्यासाठी असले पाहिजे, कारण मी वारंवार तेच म्हणतोय की कोविडमध्ये बाधित होणाऱ्याची संख्या ही हजारोच आहे, त्यांना सुविधा मिळायलाच पाहिजे, त्यांचे जीवाचं आणि आरोग्याचं रक्षण केलंच पाहिजे, वाद नाही, परंतु आज संसर्गाचा बिंदू ठेवून जो 15 लाख लोक त्या ठिकाणी अश्रू ढालत आहेत, महिलांचा अश्रू ढालत आहेत, पुरुषांचं रक्त आटत आहे, याच्या बाबतीत काय, आज रेल्वे बंद असल्यामुळे काही महिला फक्त रिक्षा चालवतात, रिक्षा चालवून ती पोट भरतात, रेल्वे बंद असल्यामुळे रिक्षा बंद आहे, जवळ 30,000 रिक्षा चालक आहेत,
आणि मग त्याच्यावर जो फोरकोट एरिया आहे जे रेल्वेच्या अगलबगलमध्ये रेल्वे स्टेशनच्या अगलबगलमध्ये जो काही व्यापार व्यवसाय आहे त्याच्यावर अवलंबून असणारा जो काही विविध घटक आहे मग तो बेरोजगार झालेला आहे. आम्ही तर फक्त या ठिकाणी मोलकणीचा जर विषय घेतला तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जो काही त्यांचा आकडा आहे की 6 लाख प्रॉपर्टीज आहेत, 6 लाख घरं आहेत, याचा अर्थ 1 लाख घरामध्ये तर मोलकरीण काम करत असतील. म्हणजे 1 लाख महिला आज बेरोजगार झालेल्या आहेत, 1 लाख महिला आज अश्रू घालत आहेत, अश्रू घालत आहेत. यांच्या बाबतीत ह्याका या ठिकाणी आता मॅडमनी सांगितलं की बाबा कसं मी करणार, मला जेवढा कामाला द्यायचं मला मोलकरीण पाहिजे, मला जेवण बनवणं पाहिजे तर मी कामावर जाऊ शकतो. हा सोसायटीमध्ये यायचे ना म्हणतात ते, पण येऊन देत नाही का, ते संसर्गाचा बिंदू आहे. मग सोसायटीमध्ये येऊन देत मार्केटमध्ये गर्दी कशी होते, बसमध्ये गर्दी होतोय मग ट्रेन सोडायची नाही का. म्हणजे आज तुम्हाला आज ना उद्या ह्या गोष्टी कराव्याच लागतील. ठीक आहे, नागरिकांनी दक्षता घ्यावी, नागरिकांनी ट्रेनिंग भेटलेली आहे आता नागरिकांना की कशी दक्षता घ्यावी म्हणून. तर ह्या ठिकाणी हा जो आसरूंची धरणं भरत आहेत, आज महापालिका असेल एमएमडी क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी 80% धरण भरलेलं आहेत, पण हे 80% धरण पाण्याने भरलेले आहे याचं आम्हाला समाधान आहे. पण दुःख आहे की जे महिलांचे आश्रू मुले जी धरण भरत आहे ते दिसत नाही. ते सांगण्याचे व्यासपीठ या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो, या मुक्त व्यासपीठावर आम्ही जे महिलांचे आश्रू आहेत, पुरुषांचं जे रक्त चोचलं जात आहे, तिथं रक्त क्षीण होत आहे, रक्त आटत आहे, ते ह्या ठिकाणी आम्ही मुक्ती व्यासपीठाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगत आहोत. तर ह्यानंतर आपण कोण बोलणार, आपल्यानंतर आपण बोलणार. मेरा नाम निर्मल शेख है और कोरोना के बारे में कुछ विचार कर रहे हैं हम लोग, लेडीज लोग सब लोग. और अपने को मौका दिए ही नाना साहब ने, उनको मैं दिले जहाँ से थैंक्स बोल रही हूँ. और कोरोना क्या है, कोरोना की बीमारी से हम लोग सब लोग बहुत परेशान हो गए हैं, लेकिन आजकल कमाई नहीं, रोजगार बहुत परेशानी से ही हम लोग, और हॉस्पिटल में जाएंगे तो आजकल दूसरी बीमारी के नाम कोई नहीं लेगा. ब्लड प्रेशर में है और मलेरिया भी नहीं है, हार्ट अटैक में है, कुछ भी बीमारी नहीं है, ओनली फॉर कोरोना. और मैं कहता हूँ हार्ट अटैक से बहुत लोग मरते थे, अभी तो हार्ट अटैक से एक मौत भी नहीं होगी. इसका वजह क्या है, सिर्फ कोरोना. कोरोना का नाम इतना सारी दुनिया को इतना डर दिखा दिया है, सिर्फ कोरोना से ही मरते और दूसरे तरीके से कोई भी नहीं मौत होती. अभी हम लोग गौंडी में एक मेरी फ्रेंड थी, उनके मम्मी को सिर्फ ब्लड प्रेशर हाई हो गया था. उन चेकअप के लिए हमको मालूम है ब्लड प्रेशर ही है, क्योंकि गोली खत्म हो गई, 2 दिन हो गया तो मेडिकल शॉप बंद था. हम लोग बोले ठीक है, डॉक्टर के पास चेकअप के लिए गए थे, 100% ब्लड प्रेशर ही था उनका. हम चेकअप के लिए गए तो वहाँ जाके उनको हाई हाई प्रेशर में कैसे सांस ऊपर चल रही ना, तो वैसे प्रॉब्लम उनको हो रहा था. तो वहाँ डॉक्टर ने बोलते चेकअप नहीं किए, कुछ नहीं किए, डायरेक्ट बोलते इनको कोरोना है, तो एडमिट कर दिए. तो उनके घर में पूरे 7 बच्चे लोग भी थे और परिवार सब एकदम मिडिल क्लास के, बहुत हाई फाई नहीं, मिडिल क्लास झोंपड़पट्टी लोग. वहाँ उनको कोरोना करके एडमिट कर लिए. उसके बाद में एक मुझे कॉल आया था, क्योंकि हम लोग सोशल वर्क कर रहे ना, ऐसा भाभी कुछ प्रॉब्लम हो गया था, जाके हम लोग देखने तक नहीं दिए थे. हम लोग बोल रहे ब्लड प्रेशर है, गोली खत्म होगी, उस वजह से हम लोग सिर्फ चेकअप के लिए आए. चेकअप करो ना, नहीं पहला कोरोना है, मेडिकल का सर्टिफिकेट रेडी करना. सिर्फ सर्टिफिकेट रेडी करने भी सर 2 दिन लगा, तब तक देखने नहीं दिए, खाना नहीं दिए, और उनका लो प्रेशर और ज्यादा हो गया, यानी वो गोली भी नहीं दी. उसके बाद में हमें हमारे पहचान के डॉक्टर के पास जाके हम लोग बात करें, फिर उनका कॉल वो हॉस्पिटल में गया, क्योंकि उसके बाद हॉस्पिटल में किसी की बात नहीं सुनते. फिर अपने डॉक्टर का रिक्वेस्ट करके हम लोग बोले, उसके बाद में हम ना उनसे मिलने दी. फिर हमें अपने स्पेशल हॉस्पिटल में लेके अपने डॉक्टर के पास आके चेक करें ना, तो कुछ भी नहीं,
लोग खर्चा करें, मिनिमम थोड़ा पैसा खर्चा करें कोरोना टेस्ट के लिए, कुछ भी नहीं था सर। अभी बोलो कोरोना की वजह से मौत हो रही या पब्लिक को ये धोखा हो रहा है। अभी मैं किसी के खिलाफ तो बोलना नहीं चाहती, लेकिन पब्लिक बहुत परेशानी है। ये परेशानी की वजह कौन आप लोग सब लोग जानते हैं, लेकिन कोरोना का नाम लेको पब्लिक को डिस्टर्ब मत करना। और ये हाउस वाइफ है ना, कितनी परेशानी से गुजरते हैं वो हर इंसान जानता है। जब आदमी कमाता है वो घर में सुकून रहता है, जब आदमी नहीं कमा के लाएगा वो घर में सोच लो बर्बादी बर्बाद। और छोटे छोटे बच्चे लोगों को संभालना है, सास ससुर सब लोगों का इंचार्ज हाउस वाइफ ही कर। लेकिन ये हमें क्या बोले, बोलने से कोई सुनता तो नहीं है। हमें चिल्ला चिल्ला के बोल दिए और सब कुछ कर रहे। अभी लास्ट नाना साहब ने हमको मौका दिए हैं, हम लोग बोल रहे ये कोरोना के वजह से चुपके चुपके तुम लोग लॉकडाउन कर रहे ना, एक काम करो लॉकडाउन साल भर करो, अपने अकाउंट में पैसा डालो और लॉकडाउन बढ़ाते जाओ। क्योंकि अपने अपने बच्चे लोगों को तो खरा, हम लोग तो भूखे रहेंगे, बच्चे लोग भूखे नहीं रहेंगे। भाड़ा जब चुप नहीं छोड़ेगा ना, हमने महीने में भाड़ा देना है, लाइट भी भरना है। एक तो पहले लाइट खिला था तो हम लोगों को 500 रुपये 700 तक लाइट खिला रहा था। अभी लॉकडाउन में कितना आ रहा लाइट बिल पता है, 1,500 2,000 लाइट बिल। तो गवर्नमेंट ने बोलती लाइट बिल माफ है, पानी बिल माफ है। अभी हमें किसको भी नहीं बोलना चाहते, लेकिन बट औरत चुपचाप अपना हाउस संभालती है, उनको छोड़ दो। अगर औरत को उंगली करेंगे फिर औरत लोग उंगली करेंगे तो तुमको पता है, समझे ना। क्योंकि पूरा औरत लोग इतना एकदम गुस्से में बैठे हैं, क्या करें। आदमी के पास झगड़ा हो रहा बार बार आदमी को इतना हमें टेंशन देंगे, कमा के नहीं जाना तो आदमी है वो काम जाएगा बेचारा, वो टेंशन तुम्हारे घर पे नहीं रहता। लॉकडाउन में तो बिना बस स्टैंड पे बैठता, क्योंकि घर पे तो बीवी टेंशन दे रही, उससे अच्छा बस स्टॉप पे बैठ के वो टाइम पास करे। आप लोगों से ये रिक्वेस्ट है, ये लॉकडाउन को बहुत जल्दी खत्म करो और रोजगार के लिए कुछ ना कुछ जरिया ढूंढो। धन्यवाद। आज ह्या ठिकाणी दुःख एवढं आहे, पण दुःख सांगायचं कोणाकडे आहे, त्याच्यामुळे लोक सुन्न झालेले आहेत, ते नक्की करायचं काय। राजाकडे जायचं तर राजा म्हणतो माझ्याकडे काय नाही, पतीकडे जायचं तर तो म्हणतो माझ्याकडे काही नाही आहे। ज्या कंपनीमध्ये आम्ही काम करू त्या मालकाला सांगायचं तो म्हणतो माझ्याकडे काही नाही आहे, राहायचं कोणाकडे। एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी करोना पॉझिटिव्ह असेल तर अख्खा परिवार डिस्टर्ब होऊन जातो, घरात अन्न नाही आहे तर हॉस्पिटलचं बिल कसं भरणार। जे काही मोफत हॉस्पिटल्स आहेत शासनाचे ते फुल आहेत, राहायचं कोणाकडे। आणि ही जी अवस्था, जी महिलांच्या चेहरा स्पष्ट दिसते, कुठला सुद्धा परिणाम परिवाराचा जो परिणाम आहे त्या परिणामाच्या ज्या प्रतिबिंबा ज्या आहेत त्याच्या ज्या छटा आहेत त्या दुःखाच्या आणि सुखाच्या त्या महिलाच्या चेहऱ्यावर प्रथमता दिसते। महिला ही भावुक असते, भावनिक असते, ती सहानुभूती असते तिच्यामध्ये, त्या परिवाराविषयी समाजाविषयी सहानुभूती असते। हे जे दुःख आहे ते दुःख त्या महिलाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणाने दिसतंय, जाणवते। प्रश्न आहे की सांगायचं तरी कोणाला, म्हणून ह्या मुक्ती व्यासपीठावर आम्ही हा जो काळवंडलेला जो चेहरा आहे, जो सुकलेला जो चेहरा आहे, आपल्या माय भगिनी आहेत, माऊली आहेत, ह्या माऊलींचा जो चेहरा पहा आपण आणि त्याच्यावरती तुम्ही अंदाज तर करा काय परिस्थिती असेल। आणि अशा वेळेला कोण यांचा आंसू पुसणार आहे, प्रश्न हा आहे। या माऊलींचं या माय भगिनींचं आंसू कोण पुसणार आहे, आंसू नका पुसू, आंसू थांबवा। तर तुम्ही आंसू पुसू शकत नाही, तुम्ही आंसू थांबू शकत नाही, नक्की करणार तरी काय आहात,
राजा राजा जाए ना, हम राजा कडे जाए तो जाए तो कोणाकडे महिला नहीं। हाच महिला उद्या रस्त्यावर येणार आहेत, आणि त्या महिला एकदा रस्त्यावर आले ना कमी त्याला कोणी थांबू शकत नाही। ही वेळ फार जवळ आहे आणि महिलांनी रस्त्यावर यावं ही शोभनीय नाही आहे। ज्या महिलांना आम्ही अनेक ठिकाणी महिलांना आम्ही उंबरठा पार करून देत नाही, काही ज्या संस्कृती आहेत, पण आज तिचे ते आश्रू कोणी पाहत नाही, तिचा आश्रू कोणी फसवत नाही, कोणी आश्रू रोकत सुद्धा नाही, कोणी थांबूच थांबत सुद्धा नाही। कारण शाळेची फी झाली, त्याचा प्रथम प्रतिबिंब आहे तो महिलेच्या चेहऱ्यावर दिसतो। घरामध्ये तेल साखर मीठ मसाला जर कमी झाला तर पहिला तिच्याच चेहऱ्यावर दिसतो। खाद्यपदार्थ जे काय कमी झालं ते त्या महिलेच्या चेहऱ्यावर दिसतो। आणि अशा वेळेचा रोजगार गेलेला आहे, अशा वेळेला महिलांनी महिलांचा अंत आता पाहू नका। आता सरकार कुठला असो कोणी असो, आम्ही ह्या ठिकाणी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नैबी पुनर्वसन सामाजिक संस्थेमध्ये बोलत असताना जो आमचे मायबाप आहे त्यांनाच सांगणार ना, आम्ही कोणाला सांगणार आहे मला सांगा ना। आणि मग अशा वेळेला महिलांना रस्त्यावर उतरवण्याची वेळ आणणं ते स्वाभाविक चुकीचं आहे। तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा ना। आपल्याकडे पूर्ण बल दिलेलं आहे, पूर्ण शक्ती दिलेली आहे, ताकद दिलेली आहे, हिंमत दिलेली आहे, त्या माध्यमातून तुम्हाला जे काय करायचं करावं। तिथे भांडी कोणी घेऊन कोणी भांडी घ्यायला कोण नाही हो, कोणी घरचं सामान विकत घ्यायला कोणी नाही आहे। त्यामुळे सरकारनेच करावं, राजानेच करावं असं या ठिकाणी आमचं ठाम मत आहे। यानंतर आपण बोलणार ना। मेरा नाम शारदा कांगने, मेरा प्रॉब्लम मुझे को बताना था, तो आज मुझे मौका मिला है नाना साहब के वजह से, तो उनको मेरे तरफ से बहुत धन्यवाद। मेरा यही प्रॉब्लम है कि मैं अनसर्ट नहीं हूँ, मैं वर्किंग वूमेन हूँ। अभी वर्किंग वूमेन रहने के बावजूद मुझे घर में अभी पूरा काम करना पड़ता है, ऑफिस का भी काम देखना पड़ता है, इतना तकलीफ होता है कि क्या करें, थोड़ा भी फुर्सत नहीं मिलता है। 3 महीने तो घर भी ऑफिस सब चलाना पड़ा, अभी 3 महीने के बाद हमें कंपलसरी ऑफिस जाने के लिए किया गया है, जाना पड़ रहा है। तो मेरा ऐसे ही पार्ट नहीं जाते समय मुझे ऑफिस जाने के लिए मना है, आप अगर लगता ही नहीं तो बाय रोड जाना मेरे लिए बहुत मुश्किल होता है। बाय बस जाना बोला तो 3-4 घंटे में जाना होगा आना होगा, तो ये बिल्कुल मुझसे जमने वाला नहीं। तो बाय रोड हम जाने लगे काम को, बाय रोड जाना, ओला करके जाना तो परवड़ता नहीं है, फायदा हुआ ऑफिस हमें कन्विंस को ही नहीं मिला है, तो हमारा सैलरी सब बाय रोड में जाने नहीं चला जाता है। तो इस वजह हम रेंट में भी रह रहे हैं, तो रेंट के वजह से हम रेंट कैसे देंगे, घर कैसे चलाएंगे। हस्बैंड देता है सैलरी मगर उसको पैसा एडजस्ट करना है, ये हमको हैंडल करना पड़ता है। पूरा सैलरी बाय रोड में जाना है, ऑफिस भी समझता नहीं है बोलने से। तो यही मेरा एक प्रॉब्लम है कि मेरा गवर्नमेंट से रिक्वेस्ट है कि वो जल्दी से जल्दी ये लॉकडाउन खोले, ट्रेन चालू करें कि हमें प्रॉब्लम सॉल्व हो जाए। यही बोला है जे काही रोजगार आहे आणि तो जो दिवसाचा जो काही रोजगार आहे तो पूर्ण त्यांचं कशामध्ये जातो, प्रवासामध्ये जातो। किती प्रश्न आहेत, किती अडचणी आहेत, काय समस्या आहेत, या सगळ्या समस्या त्या मुक्त व्यासपीठावरून आम्ही सरकारचं लक्ष केंद्रित करा। आम्ही ना बोलत तर सरकारला माहीत आहे, सरकारला सर्व समजतं आहे, सर्व ऐकायला येते, तरीसुद्धा आम्ही ज्या काही विविध महिला आहेत त्या महिलांचे जे काही सुख दुःख सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी करत आहोत, तरी आपण आपलं या ठिकाणी कथा व्यथा आणि मागण्या। सगळ्यात जास्त करोनामुळे सगळ्यात जास्त हाल असेल ते महिलांचे, महिलांना ज्या महिला सिनियर सिटीजन आहे त्यांना घरात काही कोण काम करायला वगैरे नाही आहे, त्यांच्यासाठी खूप त्रास होत आहे त्यांना। त्यांना असं काही जाणून घेणार कोण नाही, पण बरं वाटलं आज फुगर साहेबांनी त्यांचं जाणलं ते, आणि त्यांच्यासाठी म्हणजे कामवाल्यांचा प्रश्न आहे, कामवाले येत नाही, कोणाकोणाच्या घरामध्ये खूपच अडचणी, जेवण बनवायला कोण नसतं, त्यांच्यासाठी खूपच त्रास आहे। आणि महिलांना या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना सोसायटीत न येऊन देणं आणि न काही हे करणं हे काय बरोबर नाही आहे। त्यासाठी जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त
कामाची गरज आहे आणि त्या महिलांना येऊन देणं हेच आहे. बाकी सरकारला काय, सरकारांना थोडं काय कामाचा त्रास आहे. जे काही त्रास आहे तो सगळा महिलांना आहे. त्यासाठी महिलांची विशेष करून मी काळजी घेते साहेब, त्याबद्दल धन्यवाद. कसं की आम्हाला माहिती आहे की आपलं दुःख आहे, ते दुःख कोणीतरी सांगितलं पाहिजे, कोणातरी सांगितलं पाहिजे, कोणतरी ऐकवलं पाहिजे. दुःख हलकं होतं. महिलांच्या बाबतीत असं आहे की महिलांना तुम्ही जरी काय नाही दिलं तरी त्यांचं ऐका तुम्ही. हो, घरची लोक ऐकत नाही, मायबाप सरकार ऐकत नाही, तरी ते प्रेक्षक आपल्याला पाहतात. इथे अनेक प्रेक्षक आपले संहितीचिंतक आहेत. तुमच्या आमच्यापैकीच जे या ठिकाणी पाहत आहेत ते ऐकतात आपल्याला. हे जे या ठिकाणी जे काय या ज्या व्यथा कथा आहेत ते आपल्या ऐकत्या, फक्त हे आपले प्रतिनिधीच आहेत. तर ह्या ठिकाणी घोडकेताई, आपण ह्या ठिकाणी महिलांच्या संदर्भामध्ये रोजगार, त्यांचा हाल, व्यथा कथा, सूचना आणि मागण्या काय आहेत ते आपण त्या ठिकाणी सांगतो. नमस्कार. सर्वप्रथम मी भाऊराव कर्मवीर पाटील यांचं आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते. आणि तसंच आज दशरथ भगत हे नवी मुंबई पुनर्वसन संस्थेच्या माध्यमातून जो महिलांसाठी ओपन व्यासपीठ, महिलांचे काही समस्या किंवा त्यांचा जो त्रास, जो दादांनी एक महिलांना बोलून तो व्यासपीठावर आणला, हे महिलांसाठी खूपच अभिमान आहे दादा. आज खरं म्हणजे बोलायला गेलं तर कोरोनाची जी स्थिती आणि घरातला त्रास जो महिलांवर झाला आहे, भरपूर फील्डमध्ये महिला म्हणजे घरकाम म्हणा किंवा वर्किंग वुमन म्हणा, आमच्यासारखे सोशल वर्कर म्हणा, भरपूर ठिकाणी महिला आज पुरुषांच्या पाठबळ लावून म्हणजे त्यांच्या कांद्याला कांदा देऊन काम करतात. कारण की जी वाढती महागाई, ह्यामुळे आपल्या परिवाराला कसं सुखी ठेवायचं, हा महिलांचा मेन प्रश्न आहे. म्हणून आज सगळ्याच ठिकाणी महिला आपला हातबळ लावायला सक्षम आहेत. आणि या स्थितीमध्ये, कोरोनाच्या ज्या स्थितीमध्ये आज ज्या महिला घरकाम करतात, मेन म्हणजे घरकाम करतात, त्यांचा खूप प्रॉब्लेम आहे की त्यांच्यावर त्यांचं पूर्ण परिवार असतं आणि आज त्यांचं टोटली घरकाम जे बंद पडलं आहे, म्हणजे लोक घाबरतात अक्षरशः बाहेरच्या लोकांना घरात घ्यायला. आपल्याला ती कल्पनासुद्धा आहे, आपणसुद्धा घाबरतो की कुठे बाहेर, महिला म्हणून मी सुद्धा घाबरते कधी कधी बाहेर कुठे जायला, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग वगैरे. जो प्रश्न म्हणजे सरकारने थोडीशी काळजी महिलांवर घ्यावी, हा जो महिलांकडे जो बंद झाला आहे रोजगार, त्याच्यावर लक्ष द्यावं. तसंच जे काम करणारे महिला, माझी एक फ्रेंड आता बोलली की ती काम करते आणि रेल्वे बंद असल्यामुळे ती जाऊ शकत नाही आणि ओला करून वगैरे जाणं, म्हणजे तिचा जो संपूर्ण सॅलरी, ती ज्या गरजेसाठी काम करते ती गरज तिची भागत नाही, तिचे जे पूर्ण पगार आहे तो फक्त त्या ट्रॅव्हलिंगमध्येच जातो. असे भरपूर महिलांचे आहेत प्रॉब्लेम्स. आता काम करणार नाही, फीची वाढ आहे, फी गव्हर्नमेंटने कमी केली नाही किंवा बंद केली नाही, फीज आपल्याला भरणं गरजेचं आहे, मुलांचं शिक्षणही गरजेचं आहे. असे भरपूर काही काही महिलांचे विषय आहेत. मेन म्हणजे अजून एक विषय की जे महिला भाजी वगैरे विकतात आणि घर चालवतात, त्यांचा सुद्धा लक्ष द्या. स्वतः व्यवसाय करतात पण आज त्यांचा व्यवसाय संपूर्णपणे बंद पडलाय. मी सुद्धा, माझा सुद्धा व्यवसाय आहे, माझे भाडेकरू होते ते निघून गेले, बँकचं कर्ज आहे ते कसं भरावं त्याचं टेन्शन आहे. आज 6 महिने झाले बँकेने आम्हाला सवलत दिली 5-6 महिन्याची, पण यापुढे काय, आमचा इन्कम सोर्स पूर्ण बंद आहे, आम्ही ते कसं भरावं. याकडे
वरिष्ठांनी लक्ष द्याव अशीच एक विनंती मी करते. धन्यवाद. तर ह्या ठिकाणी अनेक समस्या तर आहेतच. मग लाईट बिल असेल, लाईट बिल तर आजकाल सापासारखा वाढतो. तो पहिला महिलांकडे येतो. म्हणजे लाईट बिल हा म्हणजे म्हणतो की घरामध्ये पावसाळ्यामध्ये जिकडे साप येतात ना, तसा तो लाईट बिल पहिला ते दरवाजा आल्यानंतर आपला तो साप आलेला आहे. म्हणजे करायचं काय याच्यामध्ये? अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये सरकार म्हणतो की लाईट बिल आम्ही माफ करू. आम्ही म्हणतो माफ करू, करा कसं करावं, करा काहीतरी. शालेची फीज माफ करा, काहीतरी करावं. पण राहा, परंतु महिलांना जो त्रास होतो आहे, ह्या जो प्रकोप आला जो खरा जो त्रास होतो आहे ना, पहिला जो प्रथम जो आघात होतो तो आघात पहिला महिलेवर होतो. आणि महिला एकदा हतबल झाली ना, आता तर पूर्ण हतबल झालेला आहे, पण आता असा हे झालेला आहे. आता कुठेतरी त्यांना कुठेतरी एक त्यांना सावली, या माऊलीला कुठेतरी सावली नाही दिली ना, तर कठीण आहे म्हणजे. तर ह्या ठिकाणी ताई आपण आपण इंग्लिश बोलू शकतो तर ताई आपण ह्या ठिकाणी महिलांच्या संदर्भात. हॅलो, नमस्कार. स्टेजमध्ये बसलेले सगळे बायकांना नमस्कार. ॲक्च्युअली माझं नाव मोहिनी पुजारी आहे. मी वर्किंग वुमन आहे, मी जॉब करते. माझे मिस्टर हॉटेलवाले आहे. कमीत कमी 6 महिन्यापासून लॉकडाऊन चालू आहे, हॉटेल कम्प्लिटली बंद आहे. हॉटेलमधले कार्मिक सगळे गावी गेले आहेत. हॉटेल आता कधी चालू होणार ते पण माहीत नाही. आम्ही जे कामाला जात होतो बॉम्बेला, लॉकडाऊनमुळे ट्रेन कम्प्लीट बंद आहे. डेली ओला करून जाणं परवडत नाही, तर आम्ही घरीच वर्क फ्रॉम होम करत आहे. बट तर पण त्यामध्ये पण आम्हाला पगार 50% येतो आहे. 50%मध्ये आम्ही कसं घर चालवणार? माझे मिस्टर आता घरीच आहेत, काम नाही, इन्कम यायचा बंद झाला आहे, ते पण टेन्शनमध्ये आहेत. मुलांचं ऑनलाईन क्लासेस चालू आहे, बट ऑनलाईन क्लासेसमध्ये कंटिन्यू मोबाईल आणि इंटरनेट याचा यूज होत आहे. त्याचं कसं आम्ही कसं पे करणार ते समजत नाही. लाईटचं बिल हाय येत आहे. लॉकडाऊन पुढे आमचं लाईटचं बिल खूपही कमी येत होतं, बट आत्ता आमचं लाईटचं बिल कमीत कमी 1500 ते 2000 येत आहे. मी लास्ट टाईम इलेक्ट्रिसिटी ऑफिसमध्ये पण गेलेली लाईटचं बिलसाठी बोलण्यासाठी, कारण की गव्हर्नमेंटनी सांगितलं की 3 महिने लाईटचं बिल येणार नाही. बट मी 3 महिने पण मला मिनिमम जे चार्जेस येत होतं ते मी भरत होती. बट त्यानंतर मला मोस्ट ऑफ टाइम जून जुलैमध्ये मला लाईटचं बिल जास्त आलं विथ ॲड होऊन. काय करायचं समजत नाही. लाईटचं बिल भरायचं, सोसायटीचं मेंटेनन्स भरायचं, घरात भाजीपाला आणायचं, मुलांचं ऑनलाईनचं बघायचं, घरातलं कामं करायचं, ऑफिस वर्क फ्रॉम होम करायचं. काय समजत नाही की बायकांचं काय होत आहे. बायकांना कधी आराम आहे की नाही जीवनात ते माहीत नाही. लॉकडाऊन लॉकडाऊन खाली नावासाठी आहे, बायकांसाठी नाही. बायकांना कधीच आराम म्हणून आहेच नाही. किती काम करत राहायचं. स्कूलवाले बोलतात की ऑनलाईन आहे, स्कूल फी भरू नका, बट फायनल एक्झाम मार्चचं व्हायचं अगोदर फी तुम्हाला भरायचं आहे, नाही तर रिझल्ट भेटणार नाही. रिझल्ट भेटणार नाही तर आम्ही काय करायचं तेच समजत नाही. की मुलांचा बघा, घरातला बघा, नवऱ्यांचा बघा, वयस्कर आई वडील आहे त्यांचा बघा. नॉट अंडरस्टँड की काय करायचं. मी गव्हर्नमेंटला एवढंच रिक्वेस्ट करते की प्लीज लॉकडाऊन ओपन करा, ट्रेन तरी चालू करा. गव्हर्नमेंट स्टाफसाठी ट्रेन चालू आहे, ट्रेन कम्प्लीट बंद नाही. ट्रेन चालू आहे, बट ओनली गव्हर्नमेंट स्टॉप. वाय गव्हर्नमेंट स्टॉप? का आम्ही प्रायव्हेटमध्ये काम करणार ना, का ना आम्हाला जायला देत. आमचा मेडिकल टेस्ट करा, मेडिकल रिपोर्ट घ्या, मेडिकल सर्टिफिकेट घ्या. आम्ही फिट आहे तर आम्ही का ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करू शकत नाही. माझं एकच म्हणणं आहे की प्लीज ट्रेन चालू करा. ट्रेन चालू केलं की 99% लोकांचा थोडीतरी प्रॉब्लेम्स कमी होणार. बाय रोड आम्हाला परवडत नाही, बाय रोड आम्ही जाऊ शकत नाही. ओला आम्हाला परवडत नाही, टॅक्सी आम्हाला परवडत नाही. प्लीज आमचं एकच रिक्वेस्ट आहे की लॉकडाऊन कमी करा, कारण की लोक घरातून निघत आहेत, कोणी घरी बसलेले नाही. आपल्या आपल्या कामासाठी लोक निघत आहेत, गव्हर्नमेंट स्टाफ पण निघत आहेत. तर आमच्या प्रायव्हेट फर्मसाठी काहीतरी गव्हर्नमेंट करायला पाहिजे, हीच माझी विनंती. थँक्यू. नानासाहेब आम्हाला इथे बोलवले, आम्हाला महिलांचं आमचं टेन्शन ऐकलं, त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. मेरा नाम आरती कुमावत. हम लोग आज रेंट पे रह रहे हैं. मेरे पति को काम नहीं 6 महीने से. क्या करे, कहाँ से लाइट बिल भरे. 5000-6000 लाइट बिल आ रहा है. 6-6 महीने का रेंट का भाड़ा, 8000 भाड़े से रहते हैं हम लोग. कितना भाड़ा हो गया. अभी बच्चों लोग का स्कूल का फीस था, वो फीस कहाँ से दें हम लोग. और क्या अभी खाने के लिए, क्या क्या कहाँ से लाएं खाने के लिए. घर में छोटे छोटे बच्चे हैं, उनको क्या नहीं लगता है.
सरकार कभी बोल के लॉकडाउन नहीं करती है, बारी बारी 10 दिन 15 दिन 20 दिन बढ़ा रही है लॉकडाउन, 6-6 महीना हो गया, छोटे बच्चे के क्या करेंगे वो लोग, आप बोलो। सरकार कुछ नहीं करती, लाइट बिल कम करने का बोला कुछ लाइट बिल कम नहीं, भाड़ा बोला भाड़ा कुछ कम नहीं, अब यहाँ चलने के लिए ट्रेन नहीं कुछ नहीं, वो लोग कैसे जाएंगे, हमारा इतना औकात नहीं कि हम लोग पर्सनल गाड़ी करके जाएं काम पे, वो लोग इतना पगार नहीं उनको तो जा सकते ट्रेन से, ट्रेन बंद है, सरकारी लोगों के लिए ट्रेन चालू, गरीब लोगों को क्या होगा, उनका कुछ है क्या नहीं, क्या कर रही है सरकार। तर आता अपन हा कार्यक्रम समाप्त करण्याचे अगोदर ज्या महिला ह्या ठिकाणी आपल्या व्यथा कथा आणि दुःख समस्या सूचना आणि कोणीतरी आमचा आसूर पुसा नसर पुसायचे तर आसूर तरी थांबवा, आमच्या ह्या चेहऱ्यावरचा जो काही जो तेज आहे हा तेज या ठिकाणी नक्की गेलेला आहे आणि ह्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, व्यासपीठावर आलेल्या आहेत, मुक्ती व्यासपीठावर महिला आपण सर्वांनी या मुक्ती व्यासपीठावर आले, आपण नेहमी पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या व्यासपीठावर आपण आले, आपण आपले दुःख आपलं हलकं करायला नक्की आपल्याला या ठिकाणी संस्थेचं संधी दिली, आपण आलं आपलं धन्यवाद आभार आपलं। येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये खाजगी ट्रान्सपोर्ट आणि शासकीय ट्रान्सपोर्ट पब्लिक ही माणसांची वाहतूक मग रिक्षातून टॅक्सीतून बसमधून आणि ट्रेनमधून या सगळ्या गोष्टी ह्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये येतात आणि ह्या पब्लिक ट्रान्सपोर्ट फुल प्लेसमध्ये चालू हवेत, त्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ज्याचे दुःख आहे मग ते रिक्षावाल्याचं दुःख, तो टॅक्सीवाला आहे, तो बसवाला आहे, स्कूल बसवाला आहे, स्कूल टॅक्सीवाला आहे, स्कूल व्हॅनवाला आहे, अशा अनेक जे घटक आहेत त्या घटकाने आमच्या टीमकडे नोंदी करावी आणि सरकारकडे सरकार ऐकतोय तो सरकारचं लक्ष अधिक केंद्रित करण्यासाठी येणाऱ्या हप्त्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचे जे विविध घटक आहेत त्यांच्या काही व्यथा त्यांच्या कथा त्यांच्या सूचना त्यांच्या मागण्या सरकार दरबारी जावं सरकारकडे आवाज जावं सरकारी लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत आणि आपली नावं जे आमचे समन्वयक आहेत त्या समन्वयकडे द्यावेत अशी मी या ठिकाणी विनंती करतोय। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार आणि आम्हाला आशा आहे की फार कमीच कालावधीमध्ये हा जो करोनाचा प्रकोप आहे हा जाईल, परंतु आपल्याला लढलं पाहिजे आणि आपल्याला आपण हिम्मत महिलांनी हिम्मत केली पाहिजे। आम्हाला माहिती आहे की तुमची हिम्मत कमी झालेली आहे, परंतु एक दिवस आपला चांगला आहे, सोन्याचा दिवस आहे, हा युद्ध आहे, या युद्धामध्ये तुम्ही आम्ही आज एक सैनिक म्हणून लढतोय आणि असंच आपण लढूया आणि असंच आपण आपला परिवार आपला समाज आपला देश याच्यासाठी आपण अगदी ताकदीने आणि हिमतेने करू आणि आपले दिवस सोन्यासारखे येतील। तरी सर्वांचे फार फार आभारी, धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।